पार्टी को लाल सलाम धन्यवाद। यानंतर आपल्या गट प्रवर्तक संघटनेच्या महाराष्ट्राच्या नेत्या त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या नेत्या अरुणाताई सूर्यवंशी या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचा सन्मान वैशालीताई खंदारे यांनी करावा सन्मान पत्र दिलं असं मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे डॉक्टर किशोर सुरुची सर यांचा सन्मान प्रसाद सोनार करतील असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर स्मिताताई गोरीक ज्या कार्याध्यक्ष आहेत शेतकऱ्याच्या संघटनेच्या त्यांचा सन्मान गुली पवार करतील असं मी त्यांना विनंती करतो। आमचे सर्वांचे मार्गदर्शक असलेले आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास या शिरपूर तालुक्यात असो, शहादा तालुक्यात असो, संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात असो, असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, शेतमजुरांचे नेते आणि सर्व संजीव गांधी गृहदार योजनेपासून सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देणारे कॉम्रेड ईश्वरभाई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मी मोहन भाईंना विनंती करतो की त्यांनी करावा जोरदार चाळीच्या गजरात आमच्या या नेत्याला लाल सलाम करावा। कॉम्रेड ईश्वर पाटील को लाल सलाम, कॉम्रेड ईश्वर पाटील को लाल सलाम। आपण ह्या ठिकाणी कार्यक्रम जो करत आहोत या कार्यक्रमासाठी अनेक लोकांचे हात आपल्यासाठी लाभलेले आहेत आणि आजचा हे आदेश यशस्वी करण्याकरता मदत करणारे कॉम्रेड बुधा पवार नंदुरबार जिल्हा सेक्रेटरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा सन्मान आदरणीय पी आय साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। युवा नेतृत्व आणि अतिशय गरिबांसाठी काम करणारे नेतृत्व असलेले कॉम्रेड बुधा पवार यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। त्याचप्रमाणे लक्ष्मीताई पवार आहेत का या ठिकाणी सोनार साहेब आज आपण या ठिकाणी प्रास्ताविक करून मी प्रमुख पाहुण्याच्याकडे आज सोपवतो। आज आपण या आमचे कॉम्रेड राजू देशले जे महाराष्ट्र राज्य कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सहसचिव आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटक संघटनेचं आणि हा विशेषतः म्हणजे आशा आणि गटप्रकारचे काम करीत आहेत आणि ते आज 250 किलोमीटरहून ते शिवा पाटील ते बाबा आपल्याला या संघटनेचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले म्हणून त्यांचा सत्कार आपण टाळणं उचित होईल म्हणून त्यांचा सत्कार नंदुरबार जिल्ह्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ईश्वरभाई यांनी करा आणि एपीपीआय साहेब यांनी पण करावा। ईश्वर भाई तुम्ही पण करा। कॉम्रेड राजू देशले को लाल सलाम, कॉम्रेड राजू देशले को लाल सलाम। त्यांना कोरोना झाला होता तरी ते कोरोना काळात आपल्या आशीर्वादाने परत आलेले आहेत असे राजू भाई को लाल सलाम अशा टाळी देऊन द्या। आपल्याला कल्पना आहे की आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। आपल्या आयटक ही जी संघटना आहे या संघटनेला 102 वर्ष पूर्ण झालेली आहे। भारतातली पहिली कामगार संघटना ज्याची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 ला झाली। या संघटनेच्या स्थापनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर अनेक स्वातंत्र्यवीरांनी याच्यामध्ये काम केले, त्रिपाद अमृत डांगे असतील, अनेक नेत्यांनी योगदान दिलं स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा। अशा या आपल्या आयटक संघटनेचं महाराष्ट्राचं अधिवेशन
गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपन्न झालं आणि या संपन्न झालेल्या शिबिरामध्ये अधिवेशनामध्ये महाराष्ट्रात ज्या ज्या आशाताई ज्या ज्या आपल्या संघटनेचे पदाधिकारी काम करतात असे निवडक 20 पदाधिकाऱ्यांचा सन्मान हा आपण त्या नंदुरबार आपल्या कोल्हापूरच्या राज्याच्या अधिवेशनामध्ये केलेला होता आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अभिमान वाटावं आणि महिलांची चळवळ आशांची चळवळ गटप्रवर्तकांचे प्रश्न राज्यात नंदुरबार जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम करणाऱ्या कॉम्रेड वैशाली ताई खंदारे यांचा त्या 20 गावांमध्ये समावेश होता मात्र त्या अधिवेशनाला घरगुती कारणास्तव पोहोचल्या नव्हत्या. त्यांचा सन्मान महाराष्ट्राच्या आयटकच्या वतीने त्या ठिकाणी त्यांनी आपल्याकडे सुपूर्त केला होता. आज तो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी वैशालीताई खंदारेंना विनंती करतो की हा महाराष्ट्र आयटकचा सन्मान आपण स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मी आदरणीय नंदुरबारकर साहेबांना देवरे मॅडमला आणि आदरणीय मोहनबाईंना विनंती करतो की त्यांनी सन्मान त्यांचा या ठिकाणी करावा. याच्यासाठी करायचे म्हणून खंडायचं काम करते मोठी त्यादर दोघांना फोन देते कॉम्रेड आशा आशा टाळे टाळी आयटक संघटनेच्या अशा व अशा गट प्रवर्तक संघटना जिंदाबाद. या ठिकाणी आपण आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळत आहोत. आपण 2021 आणि 2022 मध्ये केलेल्या संपानंतर